नाशिक लोकसभा मतदार संघातील शिवसेना भाजपा रिपाई व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा झंझावात निर्माण करण्यास प्रारंभ केला। आज त्यांनी इगतपुरी तालुक्यात प्रवेश करून तालुक्यात भाजपाचा झंझावात निर्माण केला। आज गोडसे यांनी इगतपुरी तालुक्यातील मुरंबी गावापासून प्रचाराला प्रारंभ केला। या प्रचार दौऱ्यात त्यांनी मुरंबी, कुशेगाव, शिरसाटे, मोंडाळे, सांजेगाव, नांदळगाव, आंदुर्ली, वांजोळे, शेवगेडांग, मसरुळी या गावांना भेटी दिल्या। प्रत्येक गावात गोडसे ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन प्रचारास प्रारंभ करीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत ग्रामस्थ महिला त्यांचे औक्षण करून विजयी व्हा असा आशीर्वाद देत ठिकठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा व त्यांच्या समवेत असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, उद्धव बाबा निमसे आणि उमेदवार हेमंत गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तो खादा कसा असावा त्याच्यामध्ये त्याची तुलना केली पाहिजे आणि तुलनेतला माणूस आपण जनतेतला लोकप्रतिनिधी ज्यावेळेस संसदेमध्ये पाठवतो की त्यांच्या अपेक्षा किंवा आपल्या अपेक्षा ज्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी की लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे खासदाराचं काम असतं आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे खासदाराचं माध्यम असतं। म्हणून तुमच्या आमच्या जवळचं तुमच्या आमच्यावर प्रेम करणारा जो हक्कानं कधीही निम्या रात्री फोन केला तरी उचलणारा सर्वसामान्यशी एक जवळीक असणारा हेमंत आप्पा गोडसे हे आपल्याला 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सगळा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे। पण बांधवांनो आपल्याला या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना एक गोष्ट निश्चितपणे ओळखली पाहिजे की आपण मतदान करत असताना खऱ्या अर्थाने मतदान कसं केलं पाहिजे, कोणाला केलं पाहिजे, का गरजेचं हे ओळखून मतदान येणार 31 तारखेला करणं गरजेचं आहे। कोण असलं तरी माणूस 4-6 महिन्यांनी बाहेर येतो, यांना 2.5 वर्ष जामीन होत नाही। जे किती मोठा घोटाळा या देशामध्ये यांनी केलेला याची कल्पना त्याच्यावरून येते आणि एक देशद्रोही देशद्रोहीचे गुन्हे त्यांच्यावर तेलगेमध्ये हे आहे, अंतिम तोतल्याच्या प्रकरणामध्ये हे आहे आणि अशा भयानक तो महाराष्ट्र सदनचा घोटाळा, इतका मोठा घोटाळा। आणि भाषणामध्ये सांगतात की त्यांनी मला कशासाठी मध्ये ठेवले मलाही कळत नाही त्यांनाही कळत नाही, 7 असं खोटं बोलतात। आणि बघा तुम्ही बघत असाल जेलमध्ये असताना त्यांच्या इथे छातीत कळ, बाहेर आल्यावर येतं तोंडात बळ, वारे तुमची कळवळ, लोक एवढे काय वेडे राहिलेले आहेत, लोक हुशार झालेले आहेत। आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हिमत आप्पा कधी तुम्ही आवाज द्या, कधी बोलवा, कधी फोन करा, तुमचा फोन उचलला तुमच्या लगेच कामं येणार, असा सर्वसामान्य आपला शेतकरी कुटुंबातला माणूस आपल्याला हवा आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करेन की येत्या 29 तारखेला आपण सर्वांनी भरभरून मत हेमंत आप्पाला द्या आणि परत या नाशिक शहरामध्ये एक नवा इतिहास घडवा अशी कळकळीची विनंती आपल्याला करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जेडपी सदस्य आमदार आणि खासदार, आता खासदाराकडून ज्या काही आपल्या अपेक्षा असतात, मोठमोठे प्रकल्प आपल्या नाशिक लोकसभेच्या दृष्टीने जे काही सर्वांगीण विकासासाठी असतात त्यासाठी आपण जर पाहिलं तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे। म्हणजे तुम्ही कायम पेपरच्या माध्यमातून गेले 5 वर्ष कायम पाहत असाल, आपण एकही क्षेत्र सोडलं नाही। मग ते विमान सेवा असेल, रेल्वेचे विषय असतील, नदीजोड प्रकल्प असतील, राष्ट्रीय महामार्ग असतील, त्यानंतर शिक्षण असेल, 100 एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब असेल, 100 एकरमध्ये कृषी टर्मिनल मार्केट असेल, 100 एकरमध्ये आपल्या याला मांडुर्लीला कृषी महाविद्यालय असेल, त्यानंतर व्हील रिपेअरचा कारखाना असेल, नेट एक्झाम सेंटर असेल, केंद्र त्र्यंबकेश्वरला प्रसाद योजनेअंतर्गत कामं असतील, अशा सगळ्या विषयांमध्ये कामं केली। त्यानंतर दुसरा जो भाग येतो तो पक्षाचा, पक्षामध्ये जर आपण पाहिलं तर पक्षामध्ये देखील आज जे नेतृत्व मोदी साहेबांनी आपल्या देशाला दिलं आहे तर खऱ्या अर्थानं अनेक जनहिताचे निर्णय त्यांनी गेले 5 वर्षामध्ये घेतलेले आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून निश्चितच त्याचं फळ या 5 वर्षामध्ये मिळेल। आणि त्याचबरोबर आपल्या एकतर देशाचा सन्मान इतर 50 वर्षाच्या तुलनेमध्ये या 5 वर्षामध्ये वाढलेला आहे। त्यानंतर पारदर्शक व्यवहार त्यांनी आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पारदर्शक व्यवहार त्यांनी या देशामध्ये भ्रष्टाचाराला आळा घालायचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे। पहिले पंतप्रधान एक त्यांनी स्वातंत्र्य दिलं संरक्षण खात्याला, तुम्ही लढा आम्ही तुमचा सगळा देश तुमच्या पाठीशी। हेमंत गोडसे हमखास विजय होतील अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या। स्वभाव अत्यंत मनमिळाऊ, अत्यंत चांगला असा स्वभाव आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या लोकसभेचे उमेदवार म्हणजे आपण मोदी या स्वरूपात आपल्याकडे पाहू आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी या देशाला चांगलं नेतृत्व लाभण्यासाठी आपण भयपूर्ण राहण्यासाठी
अनेक गोष्टींची जी भीती आपल्या मनात आहे ती भीती अत्यंत निष्ठून आपल्याकडून गेली जर झाली असं वाटत असेल तर आप्पांची जी निशाणी आहे ती धनुष्य आहे आणि आप्पा हे आपण नरेंद्र मोदी स्वरूप 5 वर्ष समोर आहे तुमच्या समोर प्रत्येक वेळेस आपण सामना पेपर असेल नाशिक जिल्ह्याचे सर्व वृत्तपत्र असतील वृत्तवाहिन्या असतील पण अत्यंत आपलं भाग्य आहे आणि म्हणून आता कामाचा उपक्रम रामचंद्र सांगितलं का सभा मंडप दिला असं प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर आप्पांनी काही ना काहीतरी काम या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या कामाच्या निमित्ताने त्यांच्या म्हणजे त्यांनी जोडलेल्या माणसांच्या निमित्ताने या ठिकाणी आप्पांनी या मतदारसंघामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक चांगला ठसा या ठिकाणी उमटलेला आहे. उमेदवार हेमंत गोडसे यांनी टाकेत येथे जाऊन प्राचीन श्रीराम मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेना उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव भाजपा नेते मोहन बरे माजी आमदार शिवरामजी झोले माजी आमदार काशीनाथ मेंगाळ लाकरे रमेश धाडे सुनील जाधव राजाभाऊ नाटे गोकुळ सदगीर सरपंच शिरसाटे लहानू हिंदोळे पंचायत समिती सभापती पुंडलिक गोवर्धने रामचंद्र गायकर भाऊसाहेब खातळे रघुनाथजी तोगडे उद्धव निमसे सुनील रोकडे आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड.